पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या योगेश मुळीक यांची निवड झाली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यातच भाजपकडून फक्त मुळीक यांचा अर्ज आला होता, त्यामुळे मुळीक यांची निवड निश्चित होती. मात्र भाजपमधील अंतर्गत राजकारण, जातीय समीकरण आणि घराणेशाहीमुळे ही निवडणूक चर्चेत आली. पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या योगेश मुळीक यांच्या हाती आल्या आहेत. वडगाव शेरी प्रभागातून मुळीक दुसऱ्यांदा नगरसेवक झालेत. दुसऱ्या स्टर्मला स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळणं हा दुर्मिळ योग, पण मुळीक यांनी हा योग साधलाय. त्यातच योगेश मुळीक यांचे भाऊ जगदीश मुळीक वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. एक भाऊ आमदार आणि दुसऱ्या भावाच्या हातात महापालिका तिजोरीच्या चाव्या. हा तर दुग्ध शर्करा योग, त्यामुळे या निवडीचा सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल तर तो मुळीक कुटुंबाला. मुरलीअण्णा मोळ यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या सर्व गोष्टीचं इम्प्लिमेंट येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याचं नियोजन आम्ही सर्व स्थायी समितीचे 16 सदस्य करणार आहोत. त्याच्यामध्ये शिवसृष्टीचा प्रकल्प आहे, मेट्रो प्रकल्प आहे, भामासखेडचा प्रकल्प आहे, अशा विविध प्रकारच्या योजना आपण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्थायी समितीच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. महापालिकेत भाजपचे 100 नगरसेवक आहेत, त्यामुळे स्पर्धा मोठी. त्यातून सर्वांना मागे टाकत मुळीक यांनी बाजी मारली आहे. यात सर्वात प्रमुख आहेत सुनील कांबळे. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे ते भाऊ आहेत आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे भाजपच्या 100 नगरसेवकांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ आहेत, कारण नगरसेवक पदाची त्यांची ही सलग 5वी टर्म आहे. त्यांना डावलल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जातीय राजकारणाचा कांबळे यांना फटका बसल्याचं बोललं जातंय, कारण महापौर ब्राह्मण आहेत, उपमहापौर दलित आहेत, तर सभागृह नेते ओबीसी आहेत. यात 100 पैकी 61 नगरसेवक असलेल्या मराठा समाजाला प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे मुळीक यांना संधी मिळाल्याचं बोललं जातंय. या निर्णयाच्या मध्ये व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून निर्णय केला जात नाही. भारतीय जनता पक्षामध्ये असं कधी असत नाही. भारतीय जनता पक्ष हे धोरण ठरवणारा आणि मग निर्णय करणारा पक्ष आहे. त्या धोरणामध्ये ज्या व्यक्तीचं नाव येणार आहे त्या व्यक्तीचं नाव येत असतं, त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही भेद हा कृपा करून आपण देखील तयार करण्याचा प्रयत्न करू नका. पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या भाजपवर पहिल्याच वर्षी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत, त्यामुळे अनेक महत्वाची टेंडर रद्द करावी लागली. त्यानंतर महापालिका सत्तेतील एक वर्ष पूर्ण होताना झालेल्या या निवडणुकीनं पक्षांतर्गत गटबाजीचं दर्शन घडवलंय. त्याचबरोबर भाजपमध्ये देखील घराणेशाही असल्याचं दाखवून दिलंय. पार्टी विथ डिफरन्सचा दावा करणाऱ्या भाजपचं वेगळेपण अजून तरी महापालिकेत दिसलेलं नाही. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.